नमस्कार, मी रेश्मा वाघमारे, सादर करत आहे मावळ वार्ता. पाहुयात गुरुजन वर्ग सत्कार सोहळ्याची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर. लॉलीपॉप वन स्टॉप बेबी शॉप लोणावळ्यात प्रथमच. न्यूबॉर्न पासून 15 वर्षाच्या मुला मुलींसाठी लागणारे कपडे, खेळणी, बुक्स, ऍक्सेसरीज, सर्व काही एकाच ठिकाणी. लॉलीपॉप वन स्टॉप बेबी शॉप. अॅपरल्स, टॉईज, गेम्स, ऍक्सेसरीज, बुक्स, ऑल ऍट वन स्टॉप. न्यूबॉर्न बेबी साठी लागणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध. प्रत्येक मुला मुलीसाठी धम्माल गेम्स ची मज्जा म्हणजे लॉलीपॉप. विविध आकर्षक आणि लहानांना भावणारी प्रत्येक वस्तू किफायतशीर आणि वाजवी दरात फक्त लॉलीपॉप मध्ये. लॉलीपॉप वन स्टॉप बेबी शॉप. लॉलीपॉप गुप्ता स्वीट होमच्या मागे, येवले टी शेजारी, जयचंद चौक, लोणावळा. बातमीत आपलं स्वागत. लोणावळ्यातील शांती सदन इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांचा लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड या संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. शांती सदन शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. लायन राजेश अगरवाल यांनी सत्काराची भूमिका स्पष्ट केली. सत्कारार्थी शिक्षकांच्या यादीचे वाचन खजिनदार लायन तस्मिन थासरावाला यांनी केले. शांती सदन शाळेच्या मुख्याध्यापिका रुद दुसा, शिक्षक ताहिर शेख, शिक्षिका प्राची हरपुडे, रुपाली गवळी, सिरीन खान, आदिती पाटील, अकमा कुरुपगेरी, फरीन खान, स्नेहा खानेकर, सुमित्रा गोस्वामी, प्रणाली सातकर, रेश्मा शेख, अमिषा होरी, शिक्षकेतर कर्मचारी शीतल सांडे, दीपक भिलारे, हाऊसकीपिंग कर्मचारी शीतल शिंदे, कुसुम मॅडम आदींचा प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्ष लाईन अनिल गायकवाड यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. लहान मुलापासून येतील, लहान मुलं सांभाळणं म्हणजे काय चेष्टा नाही, कारण लहान मुलं इतकी हे असतात, त्यांना सांभाळून घेणं आणि त्यांना घडवणं हे टीचरच्या हातात आहे. आणि असेच मुलं घडत असतात, त्यामध्ये काही डॉक्टर होतात, काही इंजिनियर होतात, काही पॉलिटिकल होतात, काही वकील होतात, अशी काही काही मुलं त्या टीचरकडनं घडत असतात. लोणावळा येथील मीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या व्यवस्थापिका रेश्मा शेख, शिक्षिका अंजुम शेख, दीक्षा मोरे, श्रद्धा पंचमुख यांचाही लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. ही होती गुरुजन वर्ग सत्कार सोहळ्याची सविस्तर बातमी. तर मग पुन्हा भेटू मावळ वर्तामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.